प्रबुल खेड़ा परिवार वसंत नगर तही या ना बसा ना नहीं त्या बसणार नाही कोपऱ्यात उभी राहिली तेव्हा राहिली खो मंग काही काही अशा हिशोबाने आहेत आणि ह्या मातीत बसणारे हे पक्क्यात आहेत भाऊ याईले काही घेणं देणं नाही काका तुम्ही या बर ते पांढरे केसवाले असा हात गुंडाळलेला आहे असा हात कोणाचा आहे तुम्ही या इक तुम्ही पक्क्यात आपले आय लव यू वा काय नाव काही नाराजी आहे का भांडण झालं काय घरी 200 रुपये दिले यायले कीर्तन ऐकायला आले ना 200 ते आजकाल महाराज लोकाईले पैसे नाही द्यावं लागत कीर्तन ऐकणाऱ्याला द्यावं लागते जसं मत निवडणूक आली की मतदाराला पैसे द्यावं लागतात की उमेदवाराला खरंच आहे हॅलो हॅलो हाय लाऊडस्पीकर वाले मोठे हुशार आहे हे जवान पोरं हुशारच आहेत पण बापांना ऐक चालूच नाही तो बरोबर काहीच नाही ना त्यांना हातही नाही लावला मतदाराले पैसे देतात उभे राहणारे की उभे राहणाराले मतदार पैसे देतात उमेदवार देतात पैसे मतदानाले असं मी कीर्तन ऐकणाराले 200 रुपये देत आज कीर्तन ऐकायला कोणी येत नाही हे तर शुकर माना पेंटर साहेब तुमचं नाव ऐकून मी दुरून आलो दुरून बायकोले आणलं की एकटे झाले नाही एकटे झालो मग शेजार नेले घेऊन येते सोनरी बपुरी गाव आहे मूर्तीच्या पुढे असेल हे घ्या टाळ्या बसा आज तुम्ही तुमच्या कामधंद्याले चाट दिली इकडे आले हे त्याचे पैसे आहेत बसा बरं पिय तुम्ही पिलेले असते ना तर दिलेच नसते गच्ची दाबली असती कि त्या मायच्या दुधात दारू टाकत तू पण मला आवडलं तुम्ही नीला मागच्या हप्त्यात घेतली होती थोडीशी रविवारी की शुक्रवारी करा हात वर एक मिनिट गोपाला गोपाला देव नंदन गोपाला 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 लाडकी बाबा अरे हात वर करा रे बाबा बोलो रामचंद्र भगवान की जय करा जोरात आवाज जय श्रीराम जय श्रीराम द्यावा जय कांशीराम संत तुकडोजी महाराज की जय कर्मयोगी गाडगे बाबा की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत जगनाळे बाबा की जय चोखा महाराज की जय नरहरी महाराज की जय संत सेना महाराज की जय भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शहीद बिरसा मुंडांचा विजय दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हराम खोराचा जय असं म्हणतात तेवढीच अक्कल बाकी राहिली ना आपली फक्त जय काही दुसरं मालूम नाही जय त्याच्यातच लंबे झालो आपण म्हणून सांगतो धन्यवाद देतो लहान लहान लेकर ज्याले कीर्तन काहीच नाही समजत कीर्तनाचा काही कॉन्टॅक्टच नाही तेही पोरगी आली जे डोक्याले तो पट्ट्या बांधलेला आहे त्या सावळ्याच्या पोरीनं उभं राहा तूच ये 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 बेटा तूच काय बात आहे या कोळ्या कळ्या माझी लपली सावित्री दिदाई कोळ्या कळ्या पुढे आली माता जिजाई पुढे आली माता भीमाई पुढे आली माता भीमाई पुढे आली माता रमाई या कोळ्या कला माझी
काय नाव बेटा? एंजल। इकडे नको पाहू, कोणाला भेटवतो तू? तुले कोणी टस्ट करून दाखवा कोणाच्या मायनं दूध पाजलं संत? तू अंगाले हात लावून दाखवा, डायरेक्टच बाबासाहेब आंबेडकर त्याच्या उरावर जाते कायद्याच्या रूपान, फाडून टाकते संविधान। समजली? तू कोणाला पाहते यायला, कोणाला भेटवत तू? हा, तू मला पेट्रोलवाल्याचीच दिसून राहिली। तुझं नाव काय बाई? त्याच्यात बोल, माईक मध्ये बोल, जोरान बोल, जोरान। केंजल काय? चेंजर काय नाव? टेंजल हे नाव तर जन्मात पहिल्यांदा ऐकलं आम्ही। नाव ऐकले सावित्री, यमुना, गोदावरी आणि पाण्याचा पता नाही, सरस्वती शाळेतच गेली नाही, अन्नपूर्णा घरात 3 किलोच्या वर गहू नाही, पाल्या नावाचा अर्थ काय आहे? त्याच माझं नाव सत्यपाल, सत्याचं पालन करणारा सत्यपाल यायचं नाव आहे गजानन, कारण गुरुवारी पैदा झाला। तूच गजानन तूच साई, जय हो गजानन तूच, हे वरचे देव आहेत, उचे लोगो की ऊची पसंद। तुम्ही बिल्डिंग मस्त बांधली भाऊ, लय दारिद्र्यातून तुम्ही वर आले समजले, पण शेवटी तुमच्या बिल्डिंग वर झिरो आहे। ते बघते कि शेवटी काही नाही रे, निशी साथी कोणाला बोल बोल बोल, निशी साथी कोणाला, अरे हे राहिली ना शंभराची नोट दे बाई। कोण्या वर्गात आहे हो तू? दुसरीत। बापा बापा बापा, मुलींची पहिली शाळा कोण काढली बाई? मागचे भादरू नको बोल ना का मागचे, त्याला गाव खराब केलं तुम्ही 2-3 लोकांनी। हे बाबुळ खाळा आणि वसंतनगर हे 2-3 चबरे मोठे खराब झाले या गावात। अबे सळेल कांदे हो, गाव सळवता काय चुब्बच? बोलू नको, तुले बोलावलं काय मी बोलण्यासाठी? हम बोलेंगे तुने सुनना, पटत नशीन राहू दे बाई बोल। मुलींची पहिली शाळा कोण काढली? मालूम नाही? मग तुले काय मालूम आहे? हे आजचं शिक्षण आहे म्हणून आपल्या समाजाचा सत्यानाश झाला। आपल्या पोरी डॉक्टरीने नाहीत, वकील नाहीत, थांबरे बस, केस काऊन काढले? काही बरं वाईट झालं का रे? बर झालं बुवाऱ्यानं टक्कल नाही केलं, सारे गाव माने पुट लग्नाले आलं। मालूम नसलं तर राहू दे, पण तुले समजा बरं, शिवाजी महाराजाच्या आईचं नाव काय? बोल, माहित असलं बोल। शिक्षण मागचे बोलू बोलू नका, हे उभं असल्यावर बोलायचं असेल तर मी प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे, 1-10 हजार रुपयातच देतो, पण ते धमक नाही ना, कॉपी करून मालूम आहे ना, मोबाईलने विचारताना तुम्ही प्रश्न, मोबाईल गुरु आहे ना बाई। घे घे खाऊ आहे टाळ्या खाऊ। आजोबाचा कीर्तनात आली ना, आता कोणत्याही राम मंदिरात कीर्तन असलं की समोर येऊन बसत जाय, पैसे भेटतात। बसा दीदी बस, आडनाव काय बाई? सरनेम झुरे। हिचं नाव ओळख, हिचं आडनाव ओळख, मला काही समजून नाही राहिलं। बस माय तेच आहे बाबू, मला दुःख वाटून राहिलं की त्या मुलगी असूनही तिले मुलींची शाळा कोण काढली मालूम नाही, कसलं शिक्षण आलं आता? आता शिक्षणाचा बोबाटा झाला, सत्यानाश झाला, 12वीचा निकाल लागला 65%, आपल्या लेकराईचा 70%, आणि पहिल्या क्लास पासून नर्सरी पासून इंग्लिश शाळेत आहे पोरग, आणि मार्क
65%. हा माणूस बसेलाय, गरीबाचा आहे, उभे राहा उभे एक मिनिट. हे नागपुरात काऊन आला एवढा मोठा माणूस, खेड्यातला माणूस, गरीबाचा. दोघही नवरा बायको कंपनीत काम करतात. बायको कंपनीत नाही, भांडे घातते, स्वयंपाक करते, बरोबर आहे. भांडे घातते म्हणजे अपमान वाटला काय तुम्हाला? बायको आली काय? तब्येत बरोबर नाही, फायदा किती करून ठेवले तब्येत खराब करायला. हिशोबानं फायदा करत लागतात, बसते पाच पाच सात सात फायदा करत, भताभत भताभत भताभत. कायचे नवरे आबे तुम्ही? रामरायाचा जर अक्कल वापरत नाही, रामरायानं संदेश दिला ना, राम म्हटलं की लेकर किती व बाबू उभा राय. मुलांनी बोला, तू बोल ना, तूच तू राय उभा लवकर ही इकडे. अरे आपल्या लेकराईल्या बुद्धी कधी सांग. रामाले मुलं किती? रामाले मुलं किती? थांब, तुला विचारलं काय तोंड घालायला? चपरापणा नको करू ना बे, सळेल कांद्या. तुला विचारलं काय? मी ते बाय तुझ्या चपरेपणा केला आणि त्यानं सत्यानाश केला. तुझ्या कॉपी केली ना, पाय कसा पकडतो. रामाच्या लेकराईचं नाव सांग. मागचं बोल ना, थांबे बोल तू. काय त्याला काहीच मालूम नाही. बरं, पुष्पा.